Конгресс пакчата! Шерстовый Конгресс партийца! Раштравадий Конгресс пакчата! Санманья Шерачандраджи Павар Сайбанта! Адарния Саро Прамук Мандай Награнья Кирасми Навыштани Станапанна Вава Адарния Сарва Тарикарта Анна Гранья Китани Стеж Вар Басунья Чай Сарва Санманья Китани Я Награнья Тарикарта Намаджи Вирамте Сарвами Апне Ищепити Я Раджа Се Халдар Адарния Кулеса Ванца Адманда Лере Адарния Кулеса Ванца Вичар Апнела Сарва शांत चित्ताने करते हैं तो यह ठीक है आपन सरोने शांत दे तो सरकार करो वार्षिक विधानसभा मंत्री संगठन राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस के मित्र पक्ष के उम्मीदवार आदरणीय नरेंद्र जी भोंकर यंचा प्रचंड सभेचा प्रचार सभेचा अध्यक्ष स्थान सोनापुर जिला कांग्रेस के मित्र चार उपाध्यक्ष वैराम भागच नेत्या अनामचा मातृतुल्य आदरणीय तेजस्वी मनोहरवादी यांनी स्वीकारावा अशी मी प्रचार समितीच्या वतीने विनंती करतो आणि त्यांचा स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे. गुरुजी शिंदे साहेबांनी सूचना मांडली त्या सूचनेला सर्व तुमच्या वतीने आणि गावकरीच्या वतीने आणि वाड्या भागाच्या वतीने अनुमान देत आहे. माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेबांनी प्रतिमेचं प्रतिमापूजन करावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचंय. राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. सर्व युवक वर्ग मागे उभे राहिलेले सर्व युवक वर्गांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी 246 बार्शी विधानसभा मतदार संघ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे या मित्र पक्षाच्या सभेच्या निमित्तानं विधानसभा बार्शी विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार निरंजनजी भोंकर साहेब प्रमुख पाहुणे अमोलजी कोल्हे साहेब परिणाम काका साठे साहेब आणि उमेशजी पाटील सत्कार होत आहे. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचा सत्कार समारंभ होतोय. सन्माननीय निरंजन मालक भोंकर यांना विनंती करतो की या ठिकाणी सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब सन्माननीय परिराम काका साठे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचा. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचा. या ठिकाणी हॅलो 246 विधानसभा मतदारसंघ बार्शी विधानसभा सभेच्या अधिकृत उमेदवार निरंजनजी प्रकाश भोंकर यांच्या प्रचारार्थ आयोजित विधानसभेचं अध्यक्ष आपल्या वाड्या भागाच्या नेत्या मनोहर बाबी या
सभेला प्रमुख उपस्थिती खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य बळीराम काका साठे साहेबजी, कोटेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस उमेशजी पाटील साहेब, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले माझे वडील नारी मंडळी, तरुण मित्र आणि पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थानं 24 तारखेची आपल्याला वाट बघायची गरज नाही. हा जो समुदाय दिसतोय कोल्हे साहेब, ज्या तर्पेनं आणि उंगीनं ह्या तरुणाला तुम्ही तिकीट दिलं, त्या तरुणाचं या तरुणाच्या पाठीमागं बारशीच्या लोक खंबीरपणाने उभा आहे. जसं अनगर आणि अनगर परिसरामध्ये ज्या वाऱ्या आहेत त्या पद्धतीने या वाऱ्या विभागामध्ये आम्ही मतदान करून निरंजन भूमकरांना भरघोष मतानं निवडून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. माझी एक विनंती आहे सर्वांना, ग्रामीण आणि वैरामधील सर्व तरुणांना आणि बडीलधाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे. उमेदवार हा आपल्या वैरागचा आहे, आपल्या शेजारचा आहे, आपला लहान भाऊ आहे, आपला तोरणा मुलगा आहे किंवा तोरणा भाऊ आहे. या पद्धतीनं स्वतःच उमेदवार समजून निरंजन भूमकरांच्या 21 तारखेला गडाऱ्यासमोरील बटन दाबून त्यांना असा मार्ग तालुक्यात दाखवायला एक निकाल द्या की पुन्हा तरी बिहारची माझी जी जन्म पाहिजे. त्यांना भरभर जागा मताचे देऊन मी उमेदजी पन्नांना सांगू इच्छितो, काकांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्या उमदीनं आम्हाला तिकीट दिले त्या तिकीट देण्यानं पाठिंबाचं कारण आणि आमचा उमेदवार थोडा सुद्धा कमी पडून देणार नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी आदरणीय कोल्हे साहेब, हम तूफानों से डरने वाले नहीं है, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होते. या राज्यामध्ये आपकी बार शरद पवार की सरकार और निरंजन भूमकर आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई जाकणकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बळीराम काका साठे, आमचे सन्माननीय या जिल्ह्याचे मार्गदर्शक सन्माननीय उमेशदादा पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, बार्शी शहराचे अध्यक्ष, या व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी, एक लक्षात घेतलं पाहिजे, गेल्या 35 वर्षापासून ज्या संधीची आपण वाट पाहत होता ती संधी आज तुमच्या दारापर्यंत या ठिकाणी आलेली आहे. या संधीचं सोनं करून घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही बार्शीकरांनी मोठ्या मनानं हा उमेदवारीचा कलश निरंजनजी मालक भूमकर यांच्या हातामध्ये हा दिलेला आहे आणि त्याला विजयी ठेवायची भूमिका मात्र आपल्या सगळ्यांची आहे. गेल्या 40 वर्षापासून उपेक्षित असलेला वैराग तालुका निर्मितीच्या अपेक्षित वाटचालीमध्ये प्रयत्नशील राहिलेला आहे. भोगावती साखर कारखान्याची चिमणी परत एकदा गुंजणार आहे, वाजणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी एक दिलाने आणि एक विचाराने निर्णय घेतला पाहिजे. आता बार्शीतले दोघही विसरा, दोघा आता द्यायचा आहे तिसरा, ही भूमिका आम्हाला घेऊन चालली पाहिजे. या राज्यातल्या धोरणांविषयी सन्माननीय नेते पण या ठिकाणी बोलणार आहे. माझी फक्त या वैराग्यांना एक विनंती आहे, एक लक्षात घ्या, स्वर्गीय नानासाहेब निंबाळकरांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, कन्याकुमार भूमकर
त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर माझी इवन निंबाळकरांच्या परिवाराला सुद्धा हात जोडून विनंती आहे की आज वैराग्यचा लोकमानस बनलेला आहे, वैराग विजयाच्या सज्ज तयारीने उभा आहे. आपल्याकडनं कुठलीही चूक होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. आणि हा विजयाची धुरा आपल्या साक्षीने आणि सगळ्याच्या महंतीला आपण या बार्शी तालुका विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी पताका घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्राला अचंबित करणारा निकाल हा बार्शी मतदारसंघ देणार आहे एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बार्शी तालुक्याचे युवा नेते आदरणीय विनंती करतो. आणि सर्व बार्शी वारक बाळाजींचे जनमान नमस्कार. आज माननीय जनता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला उमेदवारी दिली त्याचा मी त्यांचे आभार मानतो. आणि जी पवार साहेबांनी राष्ट्रवादीने जी माझ्यावर विश्वास ठेवला त्याला कधी तडा जाऊ देणार नाही. आज जी मंडळी आपल्यातून गेली जी थोडक्यात पाठीत खंजीर उपसून गेली आहेत राष्ट्रवादीचे, म्हणून आपण कधीही अशा गोष्टी करणार नाही. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीतच आपण राहणार आहेत, ही कधीही विसरणार नाही. का ज्यावेळेस आपलं तिकीट होणार होत त्यावेळेस बऱ्याच गोष्टी घडामोडी झाल्या, तिकीट कसं कट करायचं काय करायचं, पण ह्या जनतेचं प्रेम माझ्यावर असल्यामुळं आणि ही जनता ही मंडळी झालेल्या असल्यामुळं आज जी आणि पवार साहेबांनी आपलं काम बघून आपल्याला तिकीट दिलंय, म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतांनी राष्ट्रवादीला मतदान करावं. आज ही मंडळी म्हणते की बाबा मी जनतेच्या पाण्याच्या दिशेनेच गेलो, मी वैराकचा रहिवाश आहे. वैराग तालुका करा सुचलं नाही का तुम्हाला 10 वर्षात? हा सुचलं नाही. वैरागला युद्धा मिळाल्याचं सुचलं नाही का? युद्ध आपलं बंद चाललं आहे ती सुचलं नाही का? कोल्हे साहेब यांनी 10 वर्ष निस्त जुलवत ठेवलंय सगळ्याला. 10 पाण्यावर जरा आमची जनता ह्यांना मतदान करते आणि उठायचं की वाटायचं की तुमकर ही पैशावर ही केलं पैशावर हे असं केलं. आर मी काय पैशावर निघणारा माणूस नाही, कुणाला विचारा की निरंजन तुमकर ही कुणाला निघत आहे ना, कुणाला पैसे खाल्लेत का? आणि आपण निवडून येण्यासाठी उभं राहिलोय. आपल्यातला एक सामान्य माणूस आपल्यातला एक भाऊ जर आपल्याकडून उभा असेल तर आपण त्याला पुढे न्यायची गरज आहे. आणि मी लहानपणापासून आपण ऐकतोय आंगर आणि 17 वाड्या जसं मतदान होत आहे तसं ह्या वैराग आणि 57 खेड्याचं मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला इथेच करावं लागेल. दुसरे माझी म्हणते की मी मुख्यमंत्र्याचा वाव आहे, त्यांना सुचलं नाही ना कधी पाणी आणायचं तालुका करायचा, कधी सुचलं नाही. ह्याचं सुद्धा आपण विचार करा. दुसरी गोष्ट आज आपण बघतोय ह्यांनी आतापर्यंत एक बी संस्था काढलेली नाही. बोगाव्यातील फुकट शिरले, बार्शीचं दवाखान्यात फुकट शिरले, अहो ज्या कैलासवाशी गांधी काकांनी कॉलेज काढलं त्याचे सुद्धा आदेश झाले. आदेश करायला फुकट कुठं मी बसवायची सह्या लागलेले. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करा. आणि माझी सगळ्याला एक हात उरून विनंती आहे की जर आपल्या भागात जर उजनीचं पाणी आणायचं असेल तालुका करायचा असेल आणि कारखाना जर आपला चालू करायचा असेल तर आपण राष्ट्रवादीच्या भागात ठाम राहा. कारण पवार साहेबांनी अजित पवारांनी आपल्याला शब्द दिला आहे की सत्ता आल्यावर इथं जीवन पहिले तालुक्याची घोषणा करतील आणि मगच पुढचा प्रोग्राम चालू होईल. एवढं ज्या निमित्ताने सांगतो परत ह्याच्यासाठी मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतांनी आपल्याला विजयी करावे आणि एक इतिहास घडावा एवढी जे हात उरून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भाभी यांना विनंती करतोय की त्यांनी आपले विचार व्यक्त करा. आणि संतनाथाच्या आशीर्वादानं इथे जी जमलेला जनसमुदाय आणि आदरणीय व्यासपीठ आपले खासदार अमोलजी कोल्हे सन्माननीय व्यासपीठावरचे कुणाचेही नाव मी वेळेमुळे घेत नाही म्हणून क्षमा असावी. काका बाकी सगळे राष्ट्रवादीचे इतर महायुतीचे आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि खासदार साहेबांना बघण्याकरता आणि त्यांना ऐकण्याकरता जमलेले माझे वैराग भागातील सर्व उत्साही आणि तरफदार मतदार बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं बहुतेक या अगोदर दीदी एकदा इथे आली होती आणि तिने भाषण केल्यावर सांगितलं होतं ही मला विजयाची सभा वाटतेय, तशी भविष्यात वैरागकरांकडून एक ऐतिहासिक विजयाची सभा होण्याकरता अमोलजी आपल्याला इथे यावं लागेल. बाकीचे सगळे अभ्यास मुद्दे आतापर्यंत उमेदवार वक्त्यांनी सांगितले. इथून पुढे वैराग भागातील मतदार जोपर्यंत आपल्या वैराग भागातल्या मतदानावरच बार्शी तालुक्याचा आमदार कोण आहे ठरत असतं. जर आपल्या हातात आहे तर आपण का हाताच्या बाहेर जाऊ द्यायचं. हात घड्याळ आणि आघाडी आणि इतर सगळे पक्ष यांच्या हातातल्या या उमेदवाराला संतनाथाच्या साक्षीनं ऐरजाच्या साक्षीनं आपल्याला निवडून द्यायचंय आणि एकच वाक्य बोलते आणि खाली बसते. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे हे जे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे त्याप्रमाणे सगळ्यांची मन राखणारा उमेदवार निरंजन तुम्हाला मिळालाय हे तुमचं आमचं भाग्य आहे. हे तुमचं आमचं भाग्य आहे म्हणून आपल्याला आपल्या भागाच्या विकासाकरता घड्याळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय. धन्यवाद. जय महाराज. धन्यवाद. या ठिकाणी निरंजन मालकांना काही लोकांनी देणग्या देऊन त्यांना उभं केलं आहे. त्या पद्धतीनं जिल्ह्यातील पटू अण्णा पवार यांनी 1000 रुपयाची देणगी ही निवडणूक लढवण्यासाठी दिली त्यांनी स्वीकार करावा. निरंजन मालक यांना काही लोक मदत करायला त्यांनी 1000 रुपयाची देणगी त्यांना दिलेली आहे निवडणुकीसाठी. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी माणसावर प्रेम करणाऱ्या एका सामान्य माणसाला उमेदवारी देऊन सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की मी शेतकऱ्यांचा काय वारी आहे. धन्यवाद. यानंतर सळसळत्या रक्ताची मुलुक मैदान उपोप राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष श्रीवत सन्माननीय उमेश पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्याला दिवसभरामध्ये 6 सभा आहेत. आपल्याला फक्त थोडक्यात आवाहन करतो. वैराटकरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. निरंजन मालकाला जो मदत करणार नाही तो उद्याच्याला वैराटचं नुकसान करेल, वैराट भागाचं नुकसान करेल. आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी जिल्ह्याचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपल्याला त्यांच्याशी चर्चा करून आश्वासन देतो तुम्ही निरंजन भूमकर यांना आमदार करून विधानसभेत पाठवा. हा वैराट पुढच्या 6 महिन्यात वैराट तालुका झालेला असेल हा पवार साहेबांचा शब्द आहे. एवढं बोलते आणि सांगते जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्यांची सध्या संभाजी महाराज मालिका गाजते असे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लढके आदरणीय कोल्हे साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय उमेश पाटील, आदरणीय मरोड भाभी,
आदरणीय विक्रम सावळे, आदरणीय विकास पाटील, सर्व मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या करता आपण एवढा प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात ते वैराग्यची अस्मिता आदरणीय निरंजन भूमकर आणि उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनी, आज येत्या 29 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मतदान 21 तारखेला मतदान करताना आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे. मतदान कोणाला करायचं आहे? मतदान फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला करायचं. आज आपल्या वैराग भागाला राष्ट्रवादी काँग्रेसनं न्याय देण्याची भूमिका घेऊन आदरणीय एक तरुण तडफदार कर्तबगार असा उमेदवार निरंजन भूमकर यांना दिलेला. आतापर्यंत या तालुक्याचं या भागाचं नेतृत्व सोपन साहेब करत होते. त्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये अतिशय सन्मानजनक वागणूक होती. पवार साहेब त्यांना आदरानं मानायचे, तालुका सगळा मानायचा. काही कारण नसताना, कुठलाही प्रॉब्लेम नसताना पक्ष बदलण्याची खुमखुमी त्यांना का आली माहित नाही. चांगलं चाललं असताना, कुठलंही काही अडचण नसताना त्याला का वाटलं की त्याला पक्ष बदलायची सवय आहे. आणि बऱ्याच वेळा पक्ष बदलल्यावर तुम्ही लोकांनी त्याला निवडून दिलं म्हणून त्याला वाटलं की आता जरी मी पक्ष बदलला तरी मला लोक निवडून देणार. त्याच्यामुळं कारण नसताना त्यांनी पक्ष बदलला. दुसरे उमेदवार सारखे पक्ष बदलत झाले. त्याच्यामुळं आपण ह्या दोन माणसांचा कुठल्याही पद्धतीनं विचार करायची आवश्यकता नाही. आपण आपल्या वैराग भागाची अस्मिता जपायची असेल, वैराग भागाचं भविष्य काळ चांगला करायचा असेल, तालुका करायचा असेल, तर निरंजन भूमकर याला आपण प्रचंड मतानं निवडून घ्या घ्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं छोटस भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आदरणीय काकासाहेब. सर्व मागच्या तरुणांनाही विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. मागं उभं असलेले सर्व तरुण मित्र यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. यानंतर श्रीमती सौ रुपालीताई चाकणकर महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार आमच्या तरुणांमध्ये मनामनामध्ये बिंबवावे. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार तुमच्या सर्वांचं काही निरंजन मलक यांच्या प्रचारार्थ ही जरी सभा असली तरी डॉक्टर मला असं वाटतं ही विजयाची सभा आहे की काय. इतक्या रखरखत्या उन्हात देखील आपण सर्वांनी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य यांचा ज्या जल्लोषात आणि ज्या उत्साहात स्वागत केलं, जो उत्साह आपण दाखवला तो निश्चितच 24 तारखेच्या गुलाल उधळण्यासाठीचा उत्साह आहे हे निमित्तानं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. या ठिकाणी कैलासवासी धन्यकुमारजी भूमकर जे निरंजन मालक यांचे आजोबा आहेत यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन तुमच्या सुखाचे वाटेकरी आणि दुःखाच्या क्षणात सहभागी होणारे हे आजचे उमेदवार
यांना साथ देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीला मी वैरागवासी यांचं मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते. खर तर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्यांची नावं घेत नाही, सर्वच मला मार्गदर्शक आहेत. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आजच या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व ज्यांना पाहण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आलात आणि पाहण्यासाठीच नाही तर केवळ ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ते डॉक्टर अमोलजी कोल्हे. कदाचित डॉक्टर आपण सोलापूर भागात येणार हे मुख्यमंत्र्यांना समजलं असेल म्हणून कदाचित मुख्यमंत्री महोदयांनी देखील सोलापूरला त्यांचा सभाचा दौरा ठेवलेला आहे. या मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायचंय, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस तुम्ही या सोलापूर भागातनं जाताल त्यावेळेस माझा हा सोलापूर भागातला हा बार्शी भागातला हा वैराग भागातला युवक आणि नागरिक तुम्हाला विचारणार आहे, हा शेतकरी विचारणार आहे की आमची कर्जमाफी झाली का, आमच्या युवकांना रोजगार मिळाले का, आमच्या भागामध्ये MIDC आली का. हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. कदाचित मुख्यमंत्री त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला भूलथापा देतील. 2014 मध्ये त्यांनी तुम्हाला आश्वासन दिली होती की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं. कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा हे सरकार तुम्हाला आश्वासन देण्यासाठी येईल, तुमची गर्जेपी करण्यासाठी येईल. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची. खरं तर या ठिकाणी खाकीवर्ती मध्ये माझे महिला कर्मचारी पाहिला, पोलीस बंदर पाहिले की मला आवर्जून आठवण होती ती स्वर्गीय आराराबांची. यासाठी की आबा गृहमंत्री असताना आबांनी दरवर्षी 13,000 पोलिसांची भरती केली होती. हे सरकार सत्तेत आल्यापासून एकही पोलीस भरती झालेला नाहीये. मुख्यमंत्री महोदय त्यांच्या ताफ्यामध्ये पोलिसांना अदबतात, मलाही जाणीव आहे. आमच्याही या सभेला पोलीस आहेत पण आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. आमचा कार्यकर्ता इतक्या शांत बसलाय, तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करत असतो. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या महाधनादेश यात्रेमध्ये आम्ही पोलिसांना काठी घेऊन लाठी घेऊन पळताना पाहिलं, सर्वसामान्य नागरिकांवरती त्यांचा रोष सोडवताना पाहिलं, खरं तर मला मुख्यमंत्री महोदयांना सांगितलंय, मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जर खरंच जनतेने मत दिली होती तर 22 फूट उंचीचे टपावरून कशाला तुमची रथयात्रा काढतात. आमचे निरंजन वालक असतील, डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील, ज्या पद्धतीने आता लोकांमधून आले मुख्यमंत्री महोदय अशा पद्धतीने तुम्ही लोकांमधून चालवून दाखवा. खरंच जर जनतेने तुम्हाला मतदान केलं असेल तर तुम्हाला या जनतेची भीती नाही, पण असं होत नाही. पोलिसांचा ताफा घेऊन चालणारे हे सरकार आहे. या सरकारला आवर्जून सांगायचे, या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडलेत. माझ्या मायमाऊली आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. 1.5 वर्षाच्या छोट्याशा चिमुरडीवरती बलात्काराची घटना घडते काय आणि 80 वर्षाच्या वृद्ध स्त्रीवर बलात्काराची घटना घडते. महाराष्ट्र हा देशात बलात्काराच्या घटनेबाबत 3 क्रमांकावरती आहे. खरंच अतिशय अंगावर शहारे आणि काटे आणणाऱ्या घटना महाराष्ट्रभर घटत असताना मुख्यमंत्र्यांकडे असलेलं गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री महोदय पूर्णपणे अपयशी ठरलेले. मुख्यमंत्री महोदय जरा जनाची नाही पण मनाची असेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि खऱ्या अर्थानं आमच्या महिलांना बेटी बचाव बेटी पढावचा तुम्ही जो नारा देता तो खऱ्या अर्थानं तुम्हाला जर अंमलात आणायचा असेल तर महिला धोरणच्या बाबत काहीतरी उपाययोजना करा. मला आवर्जून सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये अनेक दल बदलू ची चळवळ सुरू झाली. या भागामध्ये जे आदरणीय साहेब सत्तेत असताना साहेबांनी ज्यांना मान सन्मान पद प्रतिष्ठा दिली, ज्यांना शेजारच्या गल्लीत कोणी ओळखत नव्हतं त्यांना साहेबांनी समाजाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. पण सत्ता बदलली म्हणून जे पक्ष बदलतात, जो सत्ता बदलत असेल तर पक्ष बदलत असेल तर त्यांना घरचा रस्ता दाखवा. आणि पुन्हा एकदा सांगायचंय, जे पक्ष सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले, तुमच्यासाठी कोणीही गेलेला नाही. ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले असेल तर त्यांची किंमत इतकीच आहे की आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जे गेले असतील तर त्यांना काही जणांना महाधनादेश यात्रेमध्ये मध्ये माजी खासदार धनंजी महाडिक असतील, माईक टेस्टिंगचं काम करत होते. सुरेशजी दास आपण राज्यमंत्री होता पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेत ढोल वाजवायचं काम आपल्याला दिलं.
आणि आपल्या इथलं नेतृत्व असेल की जय मातोश्री बाहेर 3 दिवस रांगेत उभे राहिले उमेदवारी मिळावी म्हणून. निरंजन मालक आपण फार नशिबाने आपल्याला साहेबांची ते रांगेत उभं राहावं लागलं नाही. त्याच्यामुळे जे पक्ष सोडून गेले असतील आदरणीय साहेब असताना सत्तेची फळं त्यांनी चाखलेली आहेत. साहेबांच्या सावलीत लहानाचे मोठे झाले पण सत्ता बदलली म्हणून पक्ष बदलत असताना त्या झाडावर जर घाव घालत असतील तर माझे भाषिकार हे वैरागकर शांत बसणार नाही. या दर्पण तुरुंगाचा रस्ता दाखवतील. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे कोणी आश्वस्त देतील एक लक्ष ठेवा, तुमच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणारा तुमचा लोकप्रतिनिधी हवा. आणि हे जर पाहिजे असेल तर तुम्ही अनुभवले ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट येतं त्या त्यावेळेस आपले लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या मदतीला धावून येतात. सांगली सातारा कोल्हापूरची पूर परिस्थिती असेल सर्वात प्रथम आदरणीय पवार साहेब आले. मोदी शाह फिरकले का पाहिले का तुम्ही? पुण्यामध्ये पूर परिस्थिती आली मोदी शाह आले का? मग एक विचार करा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती होती त्यावेळेस मोदी आणि शाह ही जोडगोळी फिरकली नाही. पण आता महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या 9 सभा आणि शहांच्या 18 सभा होतात. याचा अर्थ जर तुम्ही विकास कामं केली असती तर तुम्हाला एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नसत्या. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सुखात तुमच्या दुःखात सहभागी होणारा तुमचा लोकनेता शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन चौकशी करणारा नेता कोण असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. मला माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. 1993 साली आदरणीय साहेबांनी आपल्याला राज्यात प्रथम महिला धोरण दिलं. हे महिला धोरण दिलं म्हणून आज व्यासपीठावरती सुद्धा तुम्हाला महिला दिसतात. सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत महिला त्यांच्या आरक्षणामुळे नेतृत्व करायला शिकल्या. आपल्या अंगी असलेल्या कर्तृत्वाला संधी देत असताना आदरणीय साहेबांचे हे आपल्यावरती उपकार आहेत. आपण साहेबांचे देणेकरी आहोत. 50% संपत्ती समान वाटा आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर 9 महिने 9 दिवस गर्भात जे लेकरू वाढतं त्याच्या पुढे फक्त जन्म दाखल्यावर पित्याचं नाव असायचं. आदरणीय साहेबांनी मातृत्वाचा सन्मान करत त्या दाखल्यावरती आईचं देखील नाव लावण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने 35 वर्षापासून आपण आदरणीय साहेबांचे देणेकरी आहोत. या निमित्तानं मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सभा होतील, सत्ताधारी येतील. सत्ताधारी तुम्हाला 370 कलम हटवलं म्हणून घोषणाबाजी करतील. पण एक लक्षात घ्या 370 कलम हटवलं म्हणून तुमचा 7-12 कोणाचा नका हे लक्षात घ्या. 72,000 ची मेगाभट्टी झाली का? आपल्या युवकांना रोजगार मिळाले का? हा प्रश्न घ्या. इथं किती जण अशा आहेत की त्यांना रोजगाराची संधी मिळाली? कोणी असेल तर माझ्या भावांना हात वरती करा. आम्हाला देखील तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडेल. कारण या सरकारने जे रोजगारीचं आश्वासन दिलं होतं, महिलांच्या सुरक्षिततेचं आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं, हे कोणतंच आश्वासन या सरकारने पाळलेलं नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशी आश्वासनं तुम्हाला मिळतील. पण एक लक्षात ठेवा, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मंत्रालयामध्ये धर्माबाबा पाटील यांनी आत्महत्या केली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केली होती. तुम्ही आणि मी या सकाळी बसलेली जनता ही शेतकरी माईबाप आहे. 70 वर्षाच्या धर्माबाबा पाटील यांचा मंत्रालयात जीव गेला पण या सरकारला पाजर फुटला नाही. मतदानाला जाताना नोटाबंदी आठवा. ज्या सरकारने नोटाबंदी करून अनेकांचे जीव घेतले त्याचा फक्त त्यांनाच फायदा झाला. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय, धर्माबाबा पाटील असतील, शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, कोपर्डीची घटना ज्या वेळेस घडली, माझ्या महिला कर्मचारी आहेत, कोपर्डीची घटना घडली, हजारोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. या मराठा समाजाला आश्वासन देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं होतं की या आरोपीला आम्ही फाशीची शिक्षा देऊ, फास्ट ट्रॅक न्यायालयात हा निकाल लावू. पण आजपर्यंत त्या ठिकाणी एक गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदय, नगरमध्ये तुम्ही तुमची महाधनादेश यात्रा काढली. मला आश्चर्य वाटते, एकदा तरी मनात विचार आला पाहिजे होता की याच नगरमध्ये कोपर्डीच्या घटनेमध्ये आपण सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की या कोपर्डीच्या लेकीला आपण न्याय देऊ. पण तो न्याय तुम्ही देऊ शकला नाही. पण वादळ गाजळ ढोल ताशांच्या गजरात तुम्ही त्या ठिकाणी तुमची वरात घेऊन गेलात.
खरतर मुख्यमंत्री महोदय इतक्या डागळलेले सरकार आपलं असताना आपण ज्या पद्धतीने जनतेला फसवताय, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही जनता या सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मला तुम्हाला आवर्जून पुन्हा एकदा सांगायचंय, जे कोणी केले असतील तर त्यांना जाऊ द्या, दिल्या घरी सुखी राहा आणि आमच्या कर्तृत्व नेतृत्वाला संधी द्या। 70 वर्षात काय केलं असं 17 वेळा आम्हाला विचारू नका। मुख्यमंत्री महोदय तुम्हाला, तुम्ही ज्या नागपूरच्या विमानतळावरती उतरता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेले, ज्या वर्षा बंगल्यावर तुम्ही राहता तो वर्षा बंगला आघाडीच्या काळात बांधलाय। इतकंच काय केलं हे सांगायचं असेल, 70 वर्षाच्या आजोबाच्या खांद्यावरती 5 वर्षाचं लेकरू उभं राहिलं आणि तुम्ही काय केलं विचारत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही ज्या खांद्यावर उभा राहिलाय तो भरभक्कम खांदा आमचा आहे, पाय धरून पुन्हा एकदा जमिनीवर असतू। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आपल्याला हे सुखाचे दिवस पाहून देणार नाही। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जातात त्यांना आता पायदळी तुडवायची वेळ आली आहे। म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 15 वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही आदरणीय लोकनेते शरद चंद्रजी पवार साहेब यांना साथ दिली, तशी साथ येणाऱ्या 21 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देऊन बहुमताने निरंजन मालक यांना निवडून आणायचंय। आणि इतकंच हे सगळं करत असताना आम्ही तुम्हाला आवर्जून सांगते, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष सत्तेत आल्यानंतर तात्काळ सर सकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा जाहीरनामा तुम्हाला सगळ्यांना आहे। या निमित्तानं स्थानिक भूमिपुत्रांना 80% नोकऱ्यांमध्ये सवलत ही या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं आहे। आणि जे बोलतो जे करणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि जाहीरनाम्यामध्ये देतो। म्हणून मला आवर्जून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करायचे, माझ्या मायमाऊलींनो हात जोडून विनंती आहे आणि सर्व माझ्या भावांनो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण पवार साहेबांचे देणेकरी आहोत हे लक्षात ठेवा। उभं आयुष्य आदरणीय साहेबांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी खर्च केले, सहकार क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो MIDC च्या ज्या माध्यमातून युवकांना रोजगार दिले या सगळ्यांवरती आपल्याला जर आता परत साहेबांना काय द्यायचं असेल तर मतदान द्यायचंय। येणाऱ्या 21 तारखेला मतदान करायचंय। भाजप सरकारकडे सर्व काही आहे, साम दाम दंड आहे, आमच्या नागरिकांची मुस्कटदाबी करणारी शासकीय यंत्रणा आहे, इतकंच काय त्यांच्याकडे EVM मशीन देखील आहे, तरी सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पारड जड आहे, कारण आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अधिकार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मतदानातून दाखवून द्या, महाराष्ट्राची अस्मिता जोपासत असताना गुजरातचा माणूस येऊन महाराष्ट्राची दुःख पुसू शकत नाही, घरातलाच माणसाला घरातली दुःख समजतात, त्याच्यामुळे गुजरातचा माणूस आला तरी त्यांना सांगा बाबा हो तुम्ही तुमचा गुजरातचा विकास करा, आमचा महाराष्ट्राचा लोकनेता आमच्यासाठी भरभक्कम आहे, आम्ही त्याच्या विचारासोबत आहोत आणि त्याच्यासोबत आहोत, इतकं सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी आले। पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते आणि ही आशा व्यक्त करते की 21 तारखेच्या मतदानानंतर 24 तारखेला निरंजन मालक यांचा गुलाल उधळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवता ही आशा व्यक्त करते आणि थांबते। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, 2-4 फांद्या गेल्या म्हणून बुद्धिबळाचा खेळ संपत नाही, हुकुमाचा राजा जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्ही जिंकायचं सोडत नाही। या पद्धतीचे यानंतर महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप श्रीयुत सन्माननीय संभाजी महाराजांचं सळसळतं रक्त आदरणीय श्री अमोलजी कोल्हे साहेब यांनी आपले विचार मांडण्यास मी त्याला विनंती करतो। शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं
हे शिकवल्यानंतर त्याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. बार्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडेगट आणि इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार निरंजनजी भूमकर यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते बहिरंबका साठे, कार्याध्यक्ष उमेशदादा पाटील, मानाजी माने, मंगेजी चव्हाण, ऍडव्होकेट विक्रमजी सावळे, काँग्रेस आयच्या मरोड भाभी, विकासजी पाटील, महेशजी चव्हाण, विकासजी शिंदे, प्रशांतजी बालशंकर, रमजानभाई पठाण, अमोलजी बदे, कुमारजी पोळ, दत्ता गाढवे, सतीशजी पाचगुडवे राहते आमदाराचं नाव राहिलं की आणि बार्शी विधानसभेचे भावी आमदार त्याची खात्री खर तर हेलिपॅडवर पोहोचल्यापासून मिळाली. कारण मोहोळ विधानसभेमध्ये, मोहोळ परिसरामध्ये एकच झलकची घोषणा ऐकी यायची, ती वैराग मध्ये पुन्हा एक झलक ऐकायला मिळाली. आणि ज्या मोठ्या संख्येनं एवढ्या रणरणत्या उन्हात उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, पत्रकार बांधव आणि लात मारेल तिथं पाणी काढेल आणि जग जग रहाटी फिरवण्याची ताकद ज्या मनगटात असते ते तरुणाईचं मनगट ज्यांच्या पाठीशी आहे ती सगळी वैराग परिसरातली तरुणाई सगळ्यांना जय शिवाय कळत. अजून आज दिवसभरात सहा सभा आहेत, आत्ताची दुसरी सभा सुरू आहे. तेव्हा फार काय बोलणार नाही, बोलण्याच्या आधीच फक्त शब्द देतो. 24 तारखेनंतर निरंजन मालक आमदार झाल्यानंतर सत्काराच्या सभेला जरूर पुन्हा तुमच्याशी वार्तालाप करण्यासाठी येईल. बार्शी विधानसभा मतदारसंघात बोलायचं म्हटल्यानंतर वेगवेगळे पेज पडतात, वेगवेगळे प्रश्न पडतात. बार्शी विधानसभेत काय होईल, कसं होईल, कोणाचं होईल कोणाला काही सांगता येत नाही. पण यावेळेच चित्र मात्र स्पष्ट आहे. बार्शीत प्रचाराला येताना विचार करावा लागतो. बार्शी विधानसभेमध्ये अनेकांना विचारावं लागतं नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलायचे. ही बाहेरच्या नेत्यांची आज परिस्थिती आहे. पण एक बार्शी विधानसभेने पाहिलं असं म्हटलं जातं, पराभव आधी रणात होत नाही, पराभव आधी मनात होतो. जेव्हा कोणतंही कारण नसताना एखादा माणूस पक्ष बदलून पलीकडे जातो तेव्हा त्या माणसाच्या मनात पराभव झालेला आहे ही गोष्ट तेवढी निश्चित. बार्शी विधानसभेचे अनेक प्रश्न आहेत. गेल्या 2 टर्मपासून हा आपला वैरागचा भाग ज्याचं आधी प्रतिनिधित्व राजन मालक करायचे, राजाजी पाटील करायचे, हा वैरागचा भाग गेल्या 10 वर्षापासून बार्शी विधानसभेला जोडण्यात आला. आणि नंतर असं ठरतंय, गंमत बघा, मगाशी येताना मला निरंजन मालक म्हणाले खांद्यावर बसून जाऊ. खांद्यावर बसणं सोपं नसतं, खांद्यावर बसताना विचार करावा लागतो. कारण ज्याच्या खांद्यावर बसतोय त्याच्यावर वरच्याचा विश्वास लागतो आणि खालच्याचा वरच्यावर विश्वास लागतो. पण गंमत बघा, गेली 10 वर्ष, गेल्या 2 टर्म बार्शी विधानसभेचा जो आमदार होतो तो वैरागच्या खांद्यावर बसून होतो पण वर बसणारा वैरागचा विचार करत नाही ही वस्तुस्थिती आहे.
खांद्यावर उतरल्यानंतर ज्याच्या खांद्यावर बसतो त्याच्या खांद्यावर मी कायम हात ठेवतो आणि सांगतो बाबा तू खांद्या उचललं म्हणून बाकीच्यांना उंच दिसलो, पण वैराटच्या जीवावर बारशीचा आमदार प्रत्येक वेळी होतो आणि वैराटकडे मात्र दुर्लक्ष होतं याचा आता वैराटकरांनी विचार करायची वेळ आलेली. कारण वैराट तालुका होण्याच्या दृष्टीनं जी पावलं टाकली गेली पाहिजेत, ज्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा हे समोर आलेली गोष्ट रोखली कोणी हे वैराटकरांना माहितीये. आज बार्शी विधानसभा मतदारसंघाचा जेव्हा आपण विचार करतो त्या बार्शी विधानसभेला जवळ असलेली बारामती खुणवत राहते आणि असं वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये पवार साहेबांच्या कामामध्ये ज्यांना मानाचं स्थान होतं त्यांना बार्शी विधानसभेचा विकास का करता आला नाही हा मोठा प्रश्न आहे. बार्शीकरांस प्रश्न विचारतात म्हणजे कुणी जर असं गेलं एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलात एक माणूस होता बार्शीचा विचार केला दिवाळी आहे दिवाळीचा सण आलाय पोराने हट्ट केला कपडे घ्यायचे पोराला कपडे तर घेतले पाहिजे दिवाळी सण आला म्हटल्यावर माणूस गेला कपड्याच्या दुकानात गेला कपड्याच्या दुकानात गेला त्यांनी कपडे घ्यायचे म्हणला पैसे दिले कपडे दिलेच नाही म्हणला कसलं पैसे दिले कापड तर दे हा म्हणला नाही देणगी होती ती वेगळं काय सांगायला लावू नका कुणाचं नाव घ्यायला लावू नका पत्रकार बांधवांना माहिती आहे आर्यन शुगरचं काय झालं ते पत्रकार बांधवांना माहिती आहे साखर कारखान्याचं काय झालं ते पत्रकारांना माहिती आहे. बरं इतरांविषयी वेगळं काय बोलायची गरज नाही. जे दुसरे एक उमेदवार आहे आतापर्यंत मी ऐकलं होत रेल्वेनी माणसं जोडली जातात रेल्वे स्टेशन आपल्या शेताजवळ व्हावं म्हणून काम करणारे सुद्धा माणसं या बार्शी विधानसभेने पाहिली आणि म्हणून बार्शी विधानसभेतल्या सर्वसामान्य मतदाराला आज प्रश्न पडलाय की माझ्या विकासाची आस कुठे आहे माझ्यासाठी हक्काला भांडणारा माणूस कुठे आहे किंवा एकाला दुसऱ्याला अडचण करावी दुसऱ्याला पहिल्याला अडचण करावी तुमच्या दोघांच्या साठमारीमध्ये बार्शी विधानसभेचा विकास खोडतोय याचा विचार केला जात नाही आणि मग सर्वसामान्य माणूस म्हणतो की आमच्या स्वप्नांचं काय आमच्या विकासाचं काय आमच्या भविष्याचं काय आणि म्हणून बार्शीकरांसमोर आदरणीय पवार साहेबांनी एक सक्षम पर्याय ठेवलाय तो म्हणजे निरंजनजी भूमकर यांच्या रूपानं पर्याय ठेवला. जे देशप्रेम असेल जी देशसेवा असेल जी रक्ता ते जो वारसा आहे म्हणजे स्वर्गीय धन्यकुमारजी भूमकर यांचा वारसा त्यांचे नातू आज तुमच्या समोर विधानसभेचे उमेदवार म्हणून समोर आणि या वैराटच्या भूमीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या हातात संयुक्त महाराष्ट्राचा जो मंगल कलश सोपवला तो या मातीत या वैराटच्या भूमीत सोपवलाय हा अभिमान आणि म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना एक चित्र दिसतंय एक लाट दिसतीय म्हणजे आजही एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्ही उभे आहात इकडे मागे गल्लीत उभे आहात इकडे स्टेजच्या मागे तुम्ही उभे आहात का उभे आहात कारण गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने जो कारभार केला हा कारभार जर तुम्ही बघत असाल तर शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग होण्याचं काम केलेलं आहे. 16,000 शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षात आत्महत्या केल्या. कर्जमाफीचा विषय असेल सन्माननीय मुख्यमंत्री सांगतात काही असेल तत्वता असेल निकषांसह असेल कर्जमाफी केली असं सांगतात आज ठामपणे सांगा किती जणांचं कर्ज माफ झालं. पीक विम्याची जी गोष्ट आहे पीक विम्याच्या बाबतीत विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात काही मिळालं नाही शेतमालाला हमी भाव मिळत नाही. रोजगाराचा जर विषय करत असाल तर
गेल्या 5 वर्षामध्ये 1,42,000 कंपन्या बंद पडल्या. तरुणांच्या हातात डिग्री आहे, तरुणांची काम करायची मेहनत आहे, उरात हिंमत आहे, मनगटात ताकद आहे, पण कामाची संधी मिळत नाही. गेल्या 45 वर्षात नव्हतं एवढं बेरोजगारीचं भेसूर चित्र स्पष्ट समोर उभं राहत आहे. आता निवडणुकांचं मावळ, निवडणुका संपल्यानंतर दिवाळी सण येईल. दिवाळी सणाला जेव्हा लेकर सांगतील नवीन कापड घ्यायची, लेकर सांगतील फटाके घ्यायचे, कारभारी सांगेल फराळ करायचंय, आणि जेव्हा खिशात हात घालाल तेव्हा खिशाला पडलेलं भोकाशिवाय दुसरं काही हातात राहणार नाही. ही परिस्थिती गेल्या 5 वर्षातल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं आणून ठेवली आहे. तेव्हा माता भगिनींचं संरक्षण असेल, जर रुपाली त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, जे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, प्रत्येक बाबतीत हे सरकार नाकाम ठरलेलं असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अजगर सुस्तावून पडला होता महाराष्ट्रात. वाटत होत जो कोण येतोय तो आमच्याकडेच येतोय, आमच्याकडेच येतोय, पोटात शिरतोय, पोटात शिरतोय, अजगर नुसता गिळत राहतो. तसं भारतीय जनता पक्ष एक एक नेतृत्व गिळत चाललं होतं. कोणाला सीबीआयची भीती दाखवली जात होती, कोणाला ईडीची भीती दाखवत होती, कोणाच्या माग चौकशीचा ससेमिरा उभा केला जात होता. शिवसेना सुद्धा कधी गिळली शिवसेनेला सुद्धा अजून कळलेलं नाही. नंतर हाड मोडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अजगराविषयी कळलं, आणि त्यानंतर अचानक अजगराचे खाडकन डोळे उघडले. कारण एका 79 वर्षाच्या तरुणानं टाक्यात काठी हाणली होती, ईडीची छडी मोडून पडली होती. त्या 79 वर्षाच्या तरुणाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आज महाराष्ट्रातलं कुठलंही संकट असो, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची ही भावना आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना ही भावना जाणवली, आणि हीच भावना आदरणीय पवार साहेबांच्या दौऱ्याच्या वेळी महाराष्ट्रात दिसली. महाराष्ट्रातला आज तरुण ठामपणे उभा आहे आदरणीय पवार साहेबांच्या मागे. कारण त्या तरुणाला कळलेलं आहे, आपलं भवितव्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या हातातच सुरक्षित राहू शकत. आणि त्याच पद्धतीनं ही विधानसभेची निवडणूक आपल्याला लढायची आहे. मगाशी निरंजन महाराज तुमच्यासाठी कोणीतरी 1,000 रुपयांची निवडणूक निधीची देणगी दिली, आणि खरं सांगतो गेल्या लोकसभेची मला माझी निवडणूक आठवली. केवळ आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं माझ्यासारखा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा आज संसदेत पोहोचला, यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा मायबाप मतदार एखाद्याला उचलून घ्यायचं ठरवतात तेव्हा जसं लहान लेकराला खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला उंच दिसतो, तसा मायबाप मतदारांनी उमेदवार जेव्हा उचलून घेतला जातो तेव्हा तो उमेदवार आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री असतील, शिवसेनेचे नेते असतील, ते वेगवेगळे आश्वासनं देत आहेत, आणि असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षानं शपथ दिली. शपथनामा दिला काय शपथनामा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा? गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांना कर्जमाफी देता आली नाही त्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारच्या छाताळावर टिचून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलंय येत्या 3 महिन्यात 7-12 कोरा करणार, म्हणजे करणार. स्थानिक तरुणांना 80% तरुणांना स्थानिक उद्योग धंद्यांमध्ये नोकरी देणार, म्हणजे देणार. इतकंच नाही तर आईबाप पोरांचं भवितव्य होण्यासाठी, त्यांचं शिक्षण होण्यासाठी पोराची डिग्री लोकांना दिसते, पोराच्या बापाच्या झिजलेल्या चपला दिसत नाही. आणि त्या बापाच्या झिजलेल्या चपलांना आसरा देण्यासाठी, त्या बापाला दिलासा देण्यासाठी केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण हे सगळ्या शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये मोफत देण्याची शपथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे. उच्च शिक्षणासाठी जावं लागतं, उच्च शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणाची फी कधी कधी परवडत नाही, असं असताना शैक्षणिक कर्ज घ्यावं लागतं. हे शैक्षणिक कर्ज 0% व्याजदरानं देण्याचं आश्वासन
ही शपथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या शपथनाम्यात दिलेली आहे आणि म्हणूनच या ही निवडणूक केवळ दोन तीन पक्षांमध्ये निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक केवळ महायुती आणि महाआघाडीमधली निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक दोन विचारांची निवडणूक आहे, ही निवडणूक तरुणांच्या भवितव्याची निवडणूक आहे, ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे आणि म्हणून हे भविष्याच्या निवडणुकीचा विचार करत असताना येत्या 21 तारखेला एक झलक येत्या 21 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून घड्याळाच्या चिन्हा समोरच बटन दाबून निरंजनजी भोंकर यांना प्रचंड बहुमतानं विजय करा. 24 तारखेला निकाल लागल्यानंतर एकच आवाज घुमला पाहिजे, एक झलक. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सुनी पाणी घरून गेली तरी पाणी फुटायचं.